ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। खानापूर तालुका आरोग्य विभागाची लबाडी उघड, 120 चा आकडा घोषित करणाऱ्या आरोग्य विभागाने 626 मृत्यूचा आकडा घोषित केला। खानापूर तालुक्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या प्रत्यक्षात मोठी असताना आरोग्य विभागाच्या वतीने ती कमी दाखवली जात होती। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केवळ 119 मृत घोषित करण्यात आले होते। सदरच्या बोगस आकडेवारीचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी आज आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढली होती। शंकर मोहिते यांच्या तडाख्याने आरोग्य विभागाची लबाडी उघड पडली असून त्यांना मृतांचा खरा आकडा घोषित करावा लागला। मोहिते यांच्या मोर्चाचे हे यश असून या मोर्चाला सामोरे जाताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा 626 असल्याचे जाहीर केले आहे। हे बघा, टोटल एकूण डेथ आहेत 626, त्यापैकी सध्या आपल्या रेकॉर्डवर 320 आहेत। 215 पोर्टलला दिसत नाही ते आपण खात्री करायला लागलेलं आहे। ऑनलाईन चेक करायची प्रोसेस चालू आहे। 4 ते 8 दिवसामध्ये आपण फायनल आकडा आपल्या तालुक्याचा करत आहे। तुम्ही आता ह्याच्यामध्ये 600 तालुक्यामध्ये 626 मयत आहेत कोरोनानं, हे तर मान्य आहे तुम्हाला? तालुका आरोग्य विभागाने तब्बल 506 मृत्यू लपवले होते। मृतांचे आकडे लपवण्यामागे आरोग्य विभागाचे काय गौड बंगाल आहे, त्यांनी हे आकडे का लपवले याची चौकशी व्हावी, आकडे लपवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हा प्रश्न आहे।